नमस्कार, मी मंगेश काळे, तरुण भारत न्यूज गोवा राज्याच्या बातमीपत्रात आपले स्वागत। आता पाहूयात राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी। लोकांच्या समस्या अडचणी समजून घेऊन गोव्याच्या 40 मतदारसंघात गोमंतक्यांना हवा असलेला उमेदवार तयार करण्याचा प्रयत्न करणार। गोव्याचा प्रत्येक मतदारसंघात उमेदवार असणार, आम्ही भाजप विरोधी लढणार आहोत, असा दावा लुईजिन फालेरो यांनी आज केला। आपल्या आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर फालेरो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला व आज ते गोव्यात परतले। उत्तर गोवा जिल्हा न्यायालयाचे प्रधान न्यायाधीश बीपी देशपांडे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे। भारताचे न्यायाधीश एन व्ही रमण यांच्या नेतृत्वाखालील सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई, गुजरात, ओडिशा आणि पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयांमध्ये न्यायाधीश म्हणून पदोन्नतीसाठी 16 नावांची शिफारस केली असून त्या आधारे ही नियुक्ती करण्यात आली आहे। केंद्रीय कृषी राज्यमंत्री शोभा करंदलाजे या 2 दिवसीय गोवा दौऱ्यावर आहेत। करंदलाजे यांनी आज कृषी आणि शेतकरी कल्याण विभागासोबत एक बैठक घेतली। यावेळी त्यांनी गोव्यात लवकरच कृषी विद्यापीठाची स्थापना करणार असल्याचे सांगितले। या बैठकीला उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, कृषी सचिव यांची उपस्थिती होती। यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रशंसा केलेल्या पर्रा येथील महिला शेतकरी दर्शना पेडणेकर यांचा करंदलाजे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला। गोवा प्रदेश काँग्रेस पक्षाने मतदारसंघनिहाय गटाध्यक्ष स्तरावर पुनर्रचनेची प्रक्रिया सुरू ठेवत गोवा प्रदेश काँग्रेस समितीने परवरित रमेश पानसेकर आणि सांत आंध्रेमध्ये मनोज पालकर यांची गटाध्यक्षपदी नेमणूक केली आहे। आतापर्यंत काँग्रेसच्या 38 मतदारसंघांमध्ये गटाध्यक्षांची निवड करण्यात आली आहे। राज्यात भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी सरकारी नोकऱ्यांचे आमिष दाखवून युवकांची फसवणूक केली आहे। सरकारी खात्यांमधील नोकऱ्या विक्रीस काढण्यात आल्या आहेत। या पक्षाच्या दलालांमार्फत या नोकऱ्यांचा लिलाव केला जात आहे, ज्यावरून हे सरकार असंवेदनशील व भ्रष्टाचारी बनले आहे। या नोकर भरती प्रक्रियेत होत असलेल्या गैरप्रकाराची चौकशी करण्याची मागणी गोवा लोकायुक्तकडे भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेतर्फे करण्यात आली असल्याची माहिती गोवा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली। होंडा सोनशी दरम्यानचा मार्ग सध्या तरी वाहतुकीसाठी धोकादायक ठरू लागला आहे। सदर ठिकाणी खड्डे खोदण्यात आल्यामुळे वाहन चालकांना अपघात होण्याची भीती असून यामुळे खोदण्यात आलेले खड्डे त्वरित बुजवण्यात यावेत अशा प्रकारची मागणी वाहन चालकांनी केली आहे। काही खड्डे रस्त्याच्या बाजूला खोदण्यात आल्यामुळे या ठिकाणी रात्री अपरात्री अपघात घडू लागले आहेत, त्यामुळे येणाऱ्या काळात गंभीर स्वरूपाची समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येण्यासारखी नाही। सार्वजनिक बांधकाम खात्याच्या संबंधित यंत्रणेने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केली आहे। परंपरा लोकहिताची, परंपरा पारदर्शकतेची, परंपरा सुरक्षिततेची, गेल्या 25 वर्षांपासून विश्वास जपणारी, विविध सेवांद्वारे ग्राहक हित जोपासणारी परंपरा लोकमान्यची, जी ठरते सहकार क्षेत्राचा मानबिंदू आणि आपल्यासाठी आपले विश्वासू लोकमान्य। पर्यटन महामंडळाने पाळोळी येथे उभारलेल्या प्रसाधनगृहाचा पर्यटकांना बऱ्यापैकी लाभ आता व्हायला लागला असून या प्रसाधनगृहाची स्वच्छता आणि देखभालीची जबाबदारी ॲक्टावा स्पेशालिटी सर्व्हिस या खाजगी कंपनीने स्वीकारलेली आहे। या ठिकाणी सध्या 2 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे। या प्रसाधनगृहात पुरुष महिलांसाठी स्वतंत्र शौचालय, मदर्स कक्ष आणि क्लॉकरूमची सोय करण्यात आली असून प्रत्येक विभागासाठी स्वतंत्र दर ठेवण्यात आलेला आहे। पर्यटन हंगाम सुरू झाला असून जे पर्यटक दररोज येऊन जाणारे व एका दिवसात जाणारे असतात त्यांची या प्रसाधनगृहामुळे चांगली सोय झाली आहे। या प्रसाधनगृहाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या स्थानिक मोटरसायकल पायलट तसेच टॅक्सी चालकांना रक्कम घेऊ नये अशी मागणी माजी नगरसेवक देवाकर पागी यांनी उद्घाटनाच्या वेळी केली होती। त्यानुसार स्थानिक व्यावसायिकांना शुल्कात सूट देण्यात येत असल्याची माहिती संबंधितांकडून देण्यात आली आहे। पेडणे मतदारसंघात आपण अनेक प्रकल्प आणले, येणाऱ्या काळात जे अपूर्ण राहिलेले प्रकल्प आहेत ते पूर्ण होणार आहेत। या प्रकल्पाच्या माध्यमातून पेडणे मतदारसंघाचा आणि पर्यायाने गोवा राज्याचा सर्वांगीण विकास होणार आहे। पेडणे मतदारसंघातील मतदारांनी यापूर्वी जशी साथ दिली तशी साथ येणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही मला द्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी सावळवाडा पेडणे येथे केले। सावळवाडा येथे सरिता आमोणकर यांच्या घराशेजारी पालिका फंडातून सुमारे 9 लाख रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या संरक्षण भिंतीच्या कामाचा शुभारंभ केल्यानंतर उपमुख्यमंत्री बोलत होते।
सत्तरी तालुक्यातील तमाम नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या सत्तरी तालुका शेतकरी सोसायटीच्या संचालक मंडळासाठी आता 17 ऑक्टोबर रोजी निवडणूक होणार आहे. या संदर्भाची माहिती सहकार खात्याकडून प्राप्त झाली असून 5 ऑक्टोबर रोजी उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वितरण करण्यात येणार आहे. सदर निवडणूक 16 मे रोजी घेण्यात येणार होती, मात्र सरकारने कर्फ्यू जाहीर केल्यामुळे ही निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. ती आता 17 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यासाठी 18 उमेदवार रिंगणात आहेत. मांद्रे मधलामाज येथून आश्वे येथे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग साचल्याने रेव्होल्युशनरी गोवन्स मांद्रे गटाने याबाबत आवाज उठून हे क्षेत्र कचरा मुक्त करावे अशी मागणी पेडणे तालुक्याचे रेव्होल्युशनरी गोवनच्या प्रमुख सुनैना गावडे यांनी केली आहे. येथे खलप विद्यालयाच्या बाजूलाच हे कचरा क्षेत्र तयार होण्याच्या मार्गावर आहे. सूचनात्मक फलक लावले असून देखील जर तिथे कचऱ्याचे साम्राज्य पसरत असेल तर पंचायत दुर्लक्ष का करत आहे असा प्रश्न त्यांनी यावेळी केला. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत. स्वस्थ रहा, सुरक्षित रहा. नमस्कार.